योगिता बिले, योगिताच किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणींची रिक्वेस्ट होती की मालवणी वाटण्याची रेसिपी पाहायची आहे म्हणून, त्यासाठी आज आपण त्याची रेसिपी दाखवणार आहोत. मालवणी वाटण्यास आपण एक ओला नारळ घेतला आहे, किसून दोन सुके नारळ घेतले, एकदम सुका नारळ घ्यायचा आहे आपल्याला आणि तो असा किसून घेतला आहे. चार कांदे घेतले आहेत आपण उभे असे पातळ चिरून आणि तेल घेणार आहोत आपण. आपण वाटण बनवण्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे, त्यात आपण तेल घालणार आहोत. चार टेबल स्पून तेल घातलंय मी याच्यात. मी हे जास्त प्रमाणावर बनवते, आपण कमी प्रमाणावर पण बनवू शकतो. एक वाटी जर आपलं सुकं खोबरं असेल तर अर्धी वाटी आपण ओलं खोबरं घ्यायचंय आणि एक कांदा घ्यायचाय. तेल आपलं आता चांगलं गरम झालंय, आपण पहिलं त्यात कांदा घालायचा. कांदा घातल्यावर आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. अशा प्रकारे वाटण करून ठेवल्यामुळे आपल्याला जेवण बनवणं खूप सोपं जातं. व्हेज नॉनव्हेज कोणत्याही मालवणी पदार्थांसाठी आपण हे वापरायचंय. आता आपला कांदा छान गुलाबी झालेला आहे. अशा प्रकारे कांदा झाला की आपला कांदा तयार आहे. आता आपण गॅस स्लो करायचा आहे आणि पहिला आपण ओलं खोबरं काढणार आहोत. ओल्या खोबऱ्याला थोडा वेळ लागतो भाजायला, म्हणून पहिला आपण ते घालून घेणार आहोत. आता गॅस स्लो करून आपण अशा प्रकारे हलवत आपण ते भाजून घेणार आहोत. गॅस मोठा करायचा नाहीये, मोठा गॅस केला तर खोबरं आपलं जळून जाईल. आता ओलं खोबरं आपलं परतून 5 मिनिटं झालेली आहे, त्याचा कलर थोडासा बदलला आहे आपण बघू शकतो. आता यात आपण सुकं खोबरं घालायचंय. मंद गॅसवर आपण खोबरं भाजणं खूप महत्वाचं आहे, नाहीतर वरून आपलं खोबरं पूर्ण जळेल आणि आतून कच्च राहील, त्यामुळे व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे. ओल्या आणि सुक्या खोबऱ्यामुळे खूप छान चव येते जेवणाला. प्रत्येक कोकणी घरात आपल्याला अशा प्रकारचं वाटण बनलेलं दिसेल. हे आता आपण अशा प्रकारे हलवत छान भाजून घ्यायचंय. वापरताना फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण जेव्हा हे खोबरं डब्यामधून काढणार, आपण हवाबंद डब्यात हे पूर्ण थंड करून भरून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये. वापरताना फक्त चमच्याने काढून वापरायचं आहे. आपण काढताना हाताने अशा प्रकारे काढायचं नाही आहे, नाहीतर ते लवकर खराब होतं खोबरं. आता आपण पाहू शकता या खोबऱ्याचा कलर असा थोडासा लालसर झालाय. हे आता खोबरं भाजून तयार आहे, आपण गॅस बंद करू. हे आता आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचंय आणि त्यानंतर मग हे एका हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचंय. 8 ते 10 दिवस हे खोबरं चांगलं राहतं फ्रीजमध्ये. फक्त सांगितल्याप्रमाणे काढताना चमच्याने काढून वापरायचं. समजा आपल्याला जर लगेचच वापरायचं असेल तर ते पण दाखवते मी आपल्याला. हे आपण स्टोअर कसं करायचं ते पाहिलं. आता आपल्याला समजा लगेचच वापरायचं असेल, आपण हे खोबरं भाजलेलं साईडला करून घेतलंय, कढईत
घालायचं, आपण थोडस तेल घालायचं मध्ये. त्यात आपण खडे गरम मसाले घालणार आहोत. लवंगा घेतले आहेत आपण 5, दालचिनी घेतली 2 इंच, 2 वेलची हिरवी वेलची, 1 चक्रीफूल घेतलंय, थोडीशी जायपत्री, मिरी दाणे घेतले 10 ते 12, थोडी बडीशेप, थोडस जिरं, खसखस आणि 2 तमालपत्र. हे सगळं थोडस परतून घ्यायचंय आपल्याला. यात आपण दाणे पण वापरू शकतो, त्याचबरोबर आलं, 2 इंच आलं घेतलंय मी, 10 ते 12 लसूण पाकळे, हे पण परतून घ्यायचे आपल्याला. नॉनव्हेज साठी स्पेशली अशा प्रकारे फ्रेश वाटण बनवलं जातं. याच्यात सोबत आपण याच्यात टोमॅटो आणणार आहोत. मालवणी मसाला, गरम मसाला, मालवणी हिरवा मसाला, हे सगळे व्हिडिओ आपण या अगोदर दाखवलेले आहेत. या वाटणाबरोबर आपण ते मसाले वापरून कशा रेसिपी बनवायच्या ते पण दाखवलेले आहेत. हे आता चांगलं सगळं भाजून घ्यायचं आहे. आता हे खोबरं याच्यात एकत्र करायचं आपल्याला आणि हे थोडं परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपली ही दोन्ही वाटणं आता बनून तयार आहेत. हे आपण स्टोअर करण्यासाठी बनवलंय. आपण हे हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत आणि हे आपण लगेच वापरण्यासाठी कसं करायचं ते दाखवलेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताच किचनला नक्की सबस्क्राईब करा.